सौंदर्याची व्याख्या जिथे सुरू होते असे जॉय अँड जॉय हेअर अँड ब्युटी केअर सलॉन, येथे ऍडव्हान्स ब्युटी सर्व्हिस म्हणजे तुमच्या सौंदर्यावर कॉम्प्लिमेंट्सचा वर्षाव. आमच्या कॅनडा कॉर्नर किंवा कॉलेज रोड येथील नवीन शाखेला भेट द्या. सर्वाधिक रुग्ण प्रतिसाद असलेल्या महापालिकेच्या जुन्या बिटको रुग्णालयाच्या नवीन बिटकोतील स्थलांतरणाच्या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे. टप्प्याटप्प्याने हे स्थलांतर होणार असून आठवडाभरातच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता नवीन जागेत रुग्णांना अद्ययावत सुविधांचा लाभ घेता येणार आहे. महापालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयाची इमारत अनेक वर्षांपासून पूर्ण झालेली असली तरी किरकोळ सुविधा या अद्यापही बाकी होत्या, त्यामुळे स्थलांतरणाची तारीख पुढे ढकलली जात होती. अखेर या स्थलांतरणाला मुहूर्त लागला असून आज नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम, उपायुक्त डॉक्टर दिलीप मेनकर, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नागरगोजे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जितेंद्र धनेश्वर, डॉक्टर काळे आदींच्या उपस्थितीत या स्थलांतरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नाशिक महापालिकेचे हे जुने बिटको रुग्णालय आता नव्यानं बांधलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे. नाशिक रोड देवळालीसह ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेक भागातील सर्वसामान्य रुग्णांना उत्तम वैद्यकीय सुविधा देण्यासाठी महापालिकेकडनं सातत्यानं प्रयत्न होत असतात. प्रसूती विभाग, ऑपरेशन थिएटरसह प्रयोगशाळा आणि औषध विभाग नव्या रुग्णालयात हलवण्यात आलेले आहेत. दरम्यान कोट्यवधी रुपये खर्च करून हे अद्ययावत रुग्णालय बांधण्यात आलेले आहे. जुन्या पिटको रुग्णालयानं कोरोनाच्या काळात अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. आता या ठिकाणी उत्तम वैद्यकीय सुविधा मिळणार असल्यानं सर्वसामान्य जनतेला निश्चितच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महेश महाले, नाशिक न्यूज, नाशिक रोड.